आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. महाविकास आघाडीत फाटाफूट. आमदार बाबर सेना संग्राम देशमुखांच्या पाठीशी. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. मतदान तोंडावर आले आहे. प्रचारात जोर सुरू आहे पण महाविकास आघाडीत ताळमेळ असल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीचे घटक पक्ष विस्कटलेले दिसत आहेत. खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या पाठीशी उभारल्याचे चित्र आहे. अरुण लाड हे आघाडीचे उमेदवार आहेत पण आघाडीची एकत्रित मोड बांधली गेल्याचं दिसत नाही. घटक पक्षांची तोंड परस्पर विरोधी असल्याचं जाणवत आहे. खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटील यांचा गट अरुण लाड यांच्या मागे उभ्या असल्याने बाबर गट संग्राम देशमुख यांच्या मागे उभा राहिल्याचं दिसत आहे. स्थानिक राजकारणापोटी बाबर गट वेगळी भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे पण प्रत्यक्षात आमदार बाबर यांचे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप जवळचे संबंध आहेत. बाबर सेनेत असले तरी त्यांचा खास जिव्हाळा भाजपशी आहे. फडणवीसांची आणि त्यांची दोस्ती चांगलीच आहे. भाजपशी जितकी जवळीक होईल तेवढी जवळीक सेनेशी असल्याचं दिसत नाही. कदाचित फडणवीसांच्या आग्रहाने बाबर गट संग्राम देशमुखांच्या मागे उभा राहिला असावा असंही बोललं जात आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत बाबर गट व भाजपा एकत्रित पॅनल लावणार असल्याने आता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं बाबर यांचे कार्यकर्ते बोलत आहेत. पण यात कितपत तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.